पुण्यातल्या मावळमधल्या भाऊसाहेब नवले यांनी ऐन कोरोना काळामध्ये 2.5 लाख रुपये पगाराची नोकरी सोडली आणि सगळं काही स्थिरतावर असताना जोखीम घेतली, नवा व्यवसाय उभा केला. आज वर्षाला 2.5 कोटींची उलाढाल ते करतात. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की असा नेमका कोणता व्यवसाय त्यांनी सुरू केला. पाहुयात भाऊसाहेबांची यशोगाथा सांगणारा माझाचा स्पेशल रिपोर्ट. बीएससी ऍग्री झालेले हे आहेत भाऊसाहेब नवले. वयाच्या 50 त्यांनी पुण्याच्या मावळमध्ये ग्रीन अँड ब्लूम्स नर्सरी सुरू केली. आज ते या रोपवाटिकेपासून वर्षाकाठी 2 कोटींपेक्षा जास्त उलाढाल करतात. भाऊसाहेब नवले 1995 ते 2020 असं 25 वर्ष नोकरी करत होते. मधल्या 10 वर्षाच्या काळात त्यांनी इथोपिया देशामध्ये गुलाब उत्पादनाचा अनुभवही घेतला. तिथून ते मायदेशात परतले. पगार 2.5 लाखाच्या घरात होता, सर्व सुखसुविधाही होत्या. मात्र वयाची 50 गाठली आणि ऐन कोरोनाच्या काळात त्यांनी नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. जिथं लोक नोकरी टिकवण्यासाठी लढा देत होते, तिथं भाऊसाहेबांनी मंदीत संधी शोधली आणि या व्यवसायाचा श्रीगणेश झाला. बीएससी ऍग्री जेव्हा झाली तेव्हाच ऍक्च्युली स्वतःचा व्यवसाय करायची ही फार मोठी इच्छा होती. पण व्यवसाय करताना अनुभव आणि भांडवल फार गरजेचं असतं हे लक्षात आल्यानंतर नोकरी करण्याचा निर्णय घेतला. काही वर्ष मी भारतामध्ये नोकरी केली, काही वर्ष परदेशात आफ्रिकेमध्ये नोकरी केली, इथोपिया ह्या देशात. तर असं लक्षात आलं की आता आपण आपल्या देशात जाऊन काहीतरी करायला पाहिजे, आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या स्वतःच्या देशात जाऊन आणि आपल्या लोकांना त्याचा फायदा करावा, इथल्या कामगारांना एम्प्लॉयमेंट मिळावं हा उद्देश डोक्यात ठेवून मी भारतामध्ये आलो. आणि मग कोरोनामध्ये रिस्क घेण्याचं असं का वाटलं की मनात कायम असं होतं की अनुकूल परिस्थिती तर कोणीही करतं, पण अडचणीच्या काळात चॅलेंजमध्ये स्वीकारून कोरोनाला मी एक चॅलेंज समजलं आणि यात जर मी टिकाव धरला तर मला आयुष्यात कुठेही पुढे कधीही अडचण येणार नाही आणि मी ॲज अ चॅलेंज म्हणून स्वीकारून कोरोनामध्ये हे व्यवसायात येण्याचं ठरवलं. भाऊसाहेबांनी कोरोना काळात अर्ध्या एकरात ही रोपवाटिका सुरू केली होती. अल्पावधीतच त्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. वाढत्या मागणीला त्याच प्रमाणात पुरवठा करता यावा म्हणून त्यांनी आणखी 1/2 एकर क्षेत्र रोपवाटिकेखाली आणलं. लोक घरात होते आणि तेच मला ऍक्च्युली ऍडव्हान्टेज ठरेल असं मला वाटलं की सर्व लोक घरात आहे आणि त्यांना आता बाकीचे जे काही एंटरटेनमेंटचे साधनं काही नाहीये, हॉटेल नाही किंवा पिक्चर नाही काही नाही, तर प्लांट्स ॲज अ पेट म्हणून लोकांचा बराच काळ त्या झाडांमध्ये जाईल आणि ते प्रसन्न होतील, डोक्यातून त्यांचे बरेचसे विचार निघून जातील आणि प्लांट हे नेहमीच पॉझिटिव्ह एनर्जी देतात. आता नासामध्ये वगैरे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की ऑक्सिजन देतात, एअर प्युरिफाय करतात. इवन गव्हर्नमेंटच्या रिसर्चमध्ये असं लक्षात आलेलं आहे की ऑफिसेसमध्ये हॉटेल्समध्ये जर ग्रीनर आणि प्लांट जर ठेवले तर वर्क एफिशियन्सी जवळजवळ 30% वाढते. हा अभ्यास असल्यामुळं कोरोनाला मी एक संधी म्हणून घेतलं आणि त्या संधीचा उपयोग करून हे ठरवलं कारण मला आत्मविश्वास होता. या नर्सरीत भाऊसाहेब 100 प्रकारच्या रोपांची लागवड करतात. देशभरातील जवळपास 300 छोट्या मोठ्या नर्सरीज त्यांच्याकडून रोपं खरेदी करतात. या निमित्तानं अनेकांना रोजगारही उपलब्ध झालाय. इथं सरांनी फार्म चालू केलेला आहे कोरोनाच्या काळामध्ये समजलं मला. त्यावेळेस मी गुलाबामध्ये काम करत होतो, तिकडनं काम 1/2 दिवस हजेरी भेटायची, त्यामुळे म्हणजे सरांनी पूर्ण दिवस हजेरी द्यायला सुरुवात केली, त्यामुळे आम्ही इथे आलो. काय सगळे प्रश्न तुमचे मिटले? हो, बऱ्यापैकी झाले. वैसे घूम रहे थे हम, काम के लिए इधर उधर, पहले गुलाब में किए थे, फिर इधर मालूम पड़ा नर्सरी चालू है इसलिए फिर इधर आए तो रख लिए काम पे, तो अभी काम करते है. अभी लगता है ना बच्चे के फ्यूचर के लिए, मैं अकेला है कमाने के लिए इसलिए आते है काम पे. इधर आए हमारा फ्यूचर भी अच्छा हो गया, काम भी मिला. हौसला बुलंद हो तो हर मंजिल आशा हो जाती है, हेच भाऊसाहेब नवले यांनी वयाच्या 50 सिद्ध करून दाखवलं. तुमचं ध्येय पक्क असायला हवं, अगदी आधुनिक शेतीचं का असेना, मग त्यात तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यात यशस्वी होऊ शकता. हाच आदर्श भाऊसाहेब नवले यांनी
तरुण पिढी समोर उभा केलाय. नाजीम मुल्ला, एबीपी माझा, मावळ, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.